स्वच्छ सर्वेक्षण 2022 साठी नगरकरांनी उत्स्फूर्तचा प्रतिसाद नोंदवावा आणि सहभाग नोंदवावा असं आवाहन केलं जात आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये अहमदनगर महानगरपालिकेने भाग घेतला असून नगरकरांच्या सहकार्यामुळे 2021 साली स्वच्छतेसाठी 3-स्टार मानांकन प्राप्त झालं आहे. यावर्षी महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2022 अभियानामध्ये भाग घेतला. नगरकरांनी या अभियानामध्ये सहकार्य करून भाग घ्यावा. ॲपद्वारे स्वच्छतेचे प्रश्न विचारण्यात येणार आहेत, तसेच सकारात्मक उत्तरं द्यावीत. सिटी ॲप, ओट फ्रॉम सिटी, सी सीझन फीडबॅक 2022 वेब पोर्टल यावरती नागरिकांनी मतं नोंदवावीत. महानगरपालिकेला सहकार्य करावं. महापालिका प्रशासकीय कार्यालयामध्ये येणाऱ्या नागरिकांचे मोबाईलद्वारे स्वच्छतेबाबत प्रश्न विचारून ही माहिती भरली जाणार आहे. तरी नगरकरांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवावा. 5-स्टार मानांकनासाठी महानगरपालिका विविध उपाययोजना करत आहे अशी माहिती उपायुक्त शंकर डांगे यांनी दिली. महापालिकेच्या वतीनं स्वच्छ सर्वेक्षण 2022 नागरिकांसाठी स्वच्छतेचा प्रश्न मोबाईल ॲपद्वारे महानगरपालिका प्रशासन इमारतीमध्ये भरून घेण्याचं काम जोरदार सुरू आहे. यावेळी उपायुक्त यशवंत डांगे स्वतःला लक्ष घालून काम करत आहेत असंही त्यांनी म्हटलंय. नमस्कार. अहमदनगर महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2022 सहभाग घेतलेला आहे. मागील वर्षी आपण केलेल्या सहकार्यामुळेच अहमदनगर शहराला स्वच्छतेचं 3-स्टार रँकिंग प्राप्त झालेले होते. या वर्षी देखील मनपाने यामध्ये सहभाग घेतलेला असून या स्वच्छतेच्या उपक्रमामध्ये आपला सर्व नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे. आपण स्वच्छतेविषयी जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना आपण अहमदनगर सिटीच्या वोट फॉर युअर सिटी ॲपवरून देखील आपण त्याला उत्तरे देऊ शकता, आपला फीडबॅक देऊ शकता. तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2022 सिटीजन फीडबॅक नावाचं एक पोर्टल आहे, वेब पोर्टल आहे. त्या वेब पोर्टलवरही आपण अहमदनगर शहराला स्वच्छतेबाबत मार्क देऊ शकता, आपल्या ओपिनियन आपण नोंदवू शकता. या स्वच्छ सर्वेक्षण 2022 निमित्तानं माझं सर्व नागरिकांना आव्हान आणि विनंती आहे की जास्तीत जास्त नागरिकांनी या वेब पोर्टल माध्यमातून आणि वोट फॉर युअर सिटी ॲप जे गुगल प्ले स्टोअर आहे त्यावरती डाउनलोड करून आपण प्रतिसाद आपल्या प्रतिक्रिया देऊ शकता. आपल्या सर्वांना आव्हान आणि विनंती की आपण ते प्रतिसाद सिटीजन फीडबॅक द्यावा. धन्यवाद. प्रतिनिधी अनिकेत गवळी, News24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.